भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय। कृपा कटाक्षाची किरणे मोह समुद्राचे आटणे, घडे जय त्या श्री कृष्णे वंदूतयाते। भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय। भगवान गोपाल कृष्णांना वंदन करते, समर्थांना वंदन करते, सद्गुरूंना वंदन करते, परमपूज्य स्वामी कृष्णानंद सरस्वती यांच्या चरणी वंदन करते, आदरणीय स्वामी दयानंद सरस्वती यांच्या चरणी वंदन करते। आणि आजची भागवताची जी सेवा आहे ती सेवा या ठिकाणी सुरुवात करते। सकाळी थोडं काही तांत्रिक गडबड झाली म्हणून एक 5 मिनटं फक्त थोडं मागे जाणार आहे आणि मग आपण पुढच्या कथेकडे बघणार आहोत। आपण बघत होतो की ब्रह्मदेवानी गोकुळातले जे गोप आहेत आणि गाई आणि वासर जे आहेत त्यांना काय केलेलं आहे, तर गुहेमध्ये नेऊन ठेवलेलं आहे आणि त्या ठिकाणी त्या गुहेला शिळा लावली। ब्रह्मदेवाची एक रात्र म्हणजे इथलं पृथ्वीवरचं संवत्सर गेलं। आणि आता काय झालं आहे, किती हाहाकार चालला आहे बघण्यासाठी ब्रह्मदेव कुठे आले, तर गोकुळात आले। बघताय तर संपूर्ण गोकुळ जे आहे ते श्रीकृष्ण स्वरूप झालेलं, सगळीकडे कृष्णाशिवाय दुसरं काहीच नाही। आणि एकीकडे अख्ख्या गोकुळामध्ये आनंदी आनंद असा त्यांना बघायला मिळाला। एका क्षणामध्ये अहंकार जो आहे तो अहंकार लयाला गेला आणि आता ब्रह्मदेव जे आहेत ते कुठे आलेत, तर ते कृष्णाकडे आलेत। क्षमा मागितलेली आहे आणि सांगितलेलं आहे की झालेला अहंकार की मी निर्माण करत आहे, पण केवळ तुझ्या संकल्पाने तू काय कार्य केलंस ते मी पाहिलं। याचा अर्थ निर्मितीचं कार्य हे मी निमित्त मात्र आहे, पण करवणारा कोण आहेस तर तूच आहेस। ब्रह्मदेवांनी नारायणाची स्तुती केलेली आहे आणि मग त्यानंतर गुहेतली जी गोप बालक आहेत आणि गाई आणि वासरं जी आहेत ती सोडवलेली आहे। जेव्हा खरी वासरं बाहेर आली तेव्हा लक्षात आलं असली कोणती नकली कोणती काहीच कळलं नाही। आणि म्हणून जेव्हा गोप आपल्या घरी गेले तेव्हा 1 वर्षानंतर अघासुराची केलेली जी लीला आहे ती सगळी लीला त्यांनी आपल्या बालकांना सांगितली। आणि त्याचबरोबर गोकुळवासियांना आता कळलं की काय या बालकाचं सामर्थ्य आहे। साक्षात ब्रह्मदेव जे आलेले होते तेव्हा ही मुलं जी होती ती कुठे होती हे सगळं त्यांना नंतर कळलं। गोकुळावरती संकट येत होती आणि म्हणून आता गोकुळवासियांनी नंदबाबांनी गावातली सभा बोलवली आणि असं ठरवलं की आपण वृंदावनात राहायला जायचं। आता सगळ्या गोकुळवासियांनी आपली घरं सोडली, राहुट्या बांधल्या, अर्ध गोलाकृती वर्तुळाकृती अशी रचना केली जेणेकरून प्रत्येक राहुट्यांमध्ये काय चाललेलं असेल हे सगळ्यांना दिसेल। आणि आता सगळे गोकुळवासी कुठे राहायला आलेत तर वृंदावनामध्ये राहायला आलेत। सगळ्या गोपसख्यांना अधिक आनंद झाला कारण यमुना आता आणखीन जवळ होती। आता यांच्या रोजच्याप्रमाणे यांनी सकाळी उठावं आणि गाई वासरं घेऊन सकाळचं न्याहारी करावी आणि शिदोरी बांधून घेऊन जावं असा रोजचा यांचा जो काही रस्ता आहे तो चालू आहे। एक दिवस श्रीकृष्णांनी सगळ्यांना सांगितलं की उद्या आपण काला करूया, तुमच्या घरी जे आहे ते घेऊन या। कोणी पोहे आणले, कोणी चुरमुरे आणले, कोणी दाणे आणले, कोणी दही आणले, कोणी मिरची आणले, कोणी कोथिंबीर आणले, कोणी लोणचं आणले, ज्यांच्या घरी जे होतं ते आणले। मी स्वतः माझ्या हाताने काला करीन असं सांगितलं आहे। स्वर्गामधील देवतांनाही बातमी कळली। देवतांना वाटलं की हा काला आपल्याला मिळाला पाहिजे आणि म्हणून सगळ्यांनी मत्स्यरूप धारण केलं आणि यमुनेमध्ये आले। कृष्ण म्हणतो आहे सगळ्या आपल्या सख्यांना, आज काही करा पण हात काय करू नका, यमुनेमध्ये धुवू नका, काला खाल्ल्यानंतर ते हात तुमच्या कटीलाच पुसा। कारण ज्या देवतांनी काही भक्ती केलेली नाही पण प्रसादाची अपेक्षा होती, प्रसाद कोणाला मिळतो ज्यांनी काही भक्ती केलेली आहे त्याला। आणि असे ते सगळे पदार्थ एकत्र त्यांनी कालवले आणि कालवल्यानंतर साक्षात नारायणाने कालवलेला तो पाला प्रेमरसानी भरपूर भरलेला, ब्रह्मरस ज्याच्यामध्ये आहे आत्मा रे रसो वैसहा, तो सगळ्यांनी पुष्कळ ग्रहण केला, सगळे तृप्त झाले आणि आता तिथे ते आनंदाने खेळत आहेत। असा हा काला म्हणजे काय आहे, शुकमुनी म्हणत आहेत परीक्षिता जाणून घे। अरे काला म्हणजे दुसरं काहीच नाही, त्या विधात्याने पंचमहाभूतं निर्माण केली आणि ही पंचमहाभूतं एकमेकांमध्ये कालवली आणि याच पंचमहाभूतांनी ही संपूर्ण विश्व जे आहे ते जडचेतन विश्व त्यांनी निर्माण केलं। आणि म्हणून त्यांनी जे जे निर्माण केलं तो कोणाचा काला आहे, तर तो त्या भगवंतांनी निर्माण केलेलाच काला आहे। आणि असा जर काला असेल तर तुमचं आमचं हे पांचभौतिक शरीर जे आहे तो कालाही त्याचाच नव्हे काय।
आणि म्हणून विश्वनिर्मिती हा काय आहे तर त्या विधात्याचा काला आहे असं सांगितलेलं आहे. आणि असा हा कोण आहे तर हा यज्ञाचा भोक्ता असा असणारा नारायण. आणि मग त्यानंतर बलराम यांनी काही पराक्रम केलेला आहे. बलरामाने धेनुकासराचा वध केलेला आहे. कृष्णाने गोकुळामध्ये असेपर्यंत 4 संयम पाळलेले आहेत, अतिशय महत्त्वाचे. काय पाळले 4 संयम? एक म्हणजे त्यांनी कधी शिवलेले कपडे घातले नाहीत, कारण त्याच्या सख्यांना कपडे नव्हते. जर माझ्या मित्रांना कपडे नाहीत तर मीही अंगावरती कपडे घालणार नाही. आणि म्हणून खांद्यावरती आणि कटीवरती एक वस्त्र आहे. जोपर्यंत गोकुळामध्ये आहे तोपर्यंत कुरळे केस पाठीवरती रुळलेले आहेत, त्याला कात्री लावलेली नाही, हातामध्ये शस्त्र धरलेलं नाही आहे, ते फक्त काय आहे तो पावा आणि बासरी आहे. आणि पायात जोडे घातले नाही, कारण वैश्य आहे. गाई आणि वासर हे गोधन आहे, आणि गोधन जर चारायचं असेल, ज्याच्यावरती आपलं उदरभरण चालतं, तेव्हा गोधन चरायला नेताना जोडे घालणे योग्य नाही. कारण जिथे धनाची प्राप्ती आहे, ज्याच्यामुळे वैभव आहे, तिथे आपला अहंकार बाजूला ठेवला पाहिजे. जोडे हे अहंकाराचं प्रतीक आहे, आणि म्हणून जोपर्यंत तो कुठे गोकुळात आहे तोपर्यंत पायामध्ये जोडे घातलेले नाही. अत्यंत सर्वसामान्य जसे आपण जगतात तसा तो जगलेला आहे. असे करताना दिवस गेले आणि त्यांनी अजून एक सुरेख लीला केली, ती म्हणजे कालियामर्दन. कालियामर्दनाची कथा तर सगळ्यांना माहिती आहे. चेंडूफळीचा खेळाचं निमित्त केलेलं आहे. यमुनेच्या डोहामध्ये विषारी कालिया, ज्याच्यामुळे सगळं पाणी कसं झालेलं होतं तर ते विषारी झालेलं होतं, तेच पाणी पिऊन गोप सखे जे आहेत ते मरगळलेले होते. जाणलं यांनी काय झालेलं आहे की कालियाच्यामुळे यमुनेचं पाणी विषारी झालेलं आहे आणि ते पिऊन माझे सखे मरगळलेले. यांनी सख्यांकडे दयाद्र दृष्टीने पाहिलं, त्यांना उठवलं आणि दुसऱ्या दिवशी संकल्प केला आणि आता सगळ्या मित्रांना सांगितलं, उद्या आपण चेंडूफळीचा खेळ करायचा. आणि त्या निमित्ताने यांनी फळी हातामध्ये घेतली आणि चेंडू आपल्या मित्रांना टाकायला सांगितलं, सख्यांना टाकायला सांगितलं. त्याच्याकडे फळीपाशी आलेला चेंडू त्यांनी असा तडकावला की त्या कालियाच्या डोहावरती एक वृक्ष होता, तिथे तो जाऊन अडकला. आता तो चेंडू कोण काढणार? ज्या बोबड्याचा आहे तो बोबड्या म्हणतोय, कितना काही करून मला माझा चेंडू दे, नाही तर माझी आई मला ओरडेल. कृष्ण म्हणतोय, मी जाईन ना कालियामध्ये, त्या डोहामध्ये मी जाईन ना. तो म्हणतो, ते मला माहिती नाही, मला माझा चेंडू पाहिजे. हट्ट धरलाय त्यांनी, याला निमित्तच पाहिजे होतं. हा झाडावर चढलेला आहे, जी फांदी त्या डोहावरती होती त्याच्यावरती चढलाय, आणि त्या डोहातून बरोबर ह्याने कुठे उडी मारली आहे तर त्या यमुनेच्या त्या डोहामध्ये उडी मारली. तळाशी गेलेला आहे आणि तळाशी गेल्यानंतर पाणी सगळं ढवळून काढलं. कालिया संतापला, त्याला कळलं कुणीतरी काय आलेलं आहे तर आपला शत्रू आलेला आहे. आणि म्हणून कालियानी शेपटीने काय केलेलं आहे, आपल्या ह्याला कर्कचून आवळून धरलं. योगी असणारा यांनी आपलं शरीर विस्तारलेलं आहे. कालियानी भरपूर आवळून धरलं आणि कालियाला वाटलं आपण आता ह्याला मारणार, पण क्षणात हा सूक्ष्म झालेला आहे. आणि हा कालियाच्या मानेपाशी आला आहे, त्याचा गळा इतका धरला की कालिया आता विष जे आहे ते सगळं उकायला लागलं. त्याचे प्राण कंठाशी आले, त्यावेळेला त्याच्या पत्नी ज्या आहेत त्या शरण आलेल्या आहेत. त्या म्हणतात, काही करा, पण आमच्या पतीला काही देऊ नका, तो मृत्यू देऊ नका. शरण आल्यानंतर मृत्यू देणं नाही, म्हणून कालियाला काय सांगितलेलं आहे, मृत्यू दिलेला नाही. त्याला सांगितलेलं हा डोह सोडून जा, रमणद्वीपामध्ये तो निघून जा. तो म्हणतो, रमणद्वीपामध्ये मी जाणार नाही, कारण तिथे माझा शत्रू कोण आहे तर गरुड आहे, तो मला मारून टाकेल. कृष्णाने त्याच्या पण्यावरती आपले पदरव उमटवलेले आहेत, तिथे नृत्य केलेलं आहे. आणि तो म्हणतोय की आता माझे पद तुझ्या मस्तकावरती आलेले आहेत, ते उमटलेले आहेत, तेव्हा आता तू गरुडाला वंद्य होशील, तो तुला मारणार नाही. अशी ह्याची कालियाची लीला जी आहे ती विलक्षण अशी असणारी लीला. कालियाची लीला म्हणजे काय? कथा तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे. कालिया म्हणजे सर्प, नाग आहे. नाग कशाचं प्रतीक आहे तर ते विषाचं प्रतीक आहे, विषयाचं प्रतीक आहे. तुम्ही आम्ही सगळे विषयामध्ये दंग आहोत. आणि मग याच सर्पावरती, याच शेष अनंत नागावरती नारायण पहुडलेले आहेत. तोच नारायण तुमच्या आमच्या अंतरंगामध्ये आहे, पण तो अंतरंगातला नारायण आपल्याला का दिसत नाही? कारण आपल्याही अंतरंगामध्ये एक फणा आहे. तो फणा कोणता आहे? तर पंचविषयांचा फणा आहे. जोपर्यंत या पंचविषयांच्या आसक्तीतून आपण बाहेर पडत नाही, तोपर्यंत आपल्याच आतमध्ये असणाऱ्या नारायणापर्यंत आपल्याला जाता येत नाही.
आणि म्हणून ध्यानामध्ये काय करावं, सगळे विषय जे आहेत ते हळूहळू बाजूला करावे आणि अंतरंगातल्या स्वस्वरूपामध्ये असणाऱ्या त्या परमात्म्याचं दर्शन घ्यावं, असं ही कालियाची लीला जी आहे ती आहे बरं का, असं कोणी सांगितलं आहे? शुकमुनींनी परीक्षिताला सांगितलं आहे. यानंतर यांनी अनेक लीला केल्या. कधी अग्निप्राशन केलं, प्रलंबासुराचा वध बलरामांनी केला, आणि मग कधी हे सगळे गोप मुंज नावाच्या गवतामध्ये अडकलेत. त्यावेळेला आणि डोळे मिटून पावा वाजवला आहे आणि पावा वाजवून अग्निनिर्माण केला, सगळं गवत भस्म केलं आणि सगळ्यांना त्या काटेरी मुंज नावाच्या त्या गवतातून त्यांनी बाहेर काढलं. आणि त्यानंतर येतं की गोपकन्या ज्या आहेत, त्या गोपकन्या कोणाचा द्वेष करत होत्या? तर ह्या वेणूचा द्वेष करत होत्या. आणि मग विषय येतो तो म्हणजे वेणूगीत. या वेणूनी स्वतःच सांगितलं की मी नित्य त्या भगवंताजवळ का असते, कारण मी तप केले. कसं तप केले? मी तिन्ही ऋतूंचे मार सहन केले. कुणी मला झाडावरून विलग केलं, कुणी मला कापलं, कुणी मला आतमधून पोखरून काढलं, पूर्ण मला इतक्या वेदना दिल्या, कुणी माझ्या शरीरावरती छिद्र केली, तरीसुद्धा मी काहीच काही केलं. सगळे ऋतूंचे मार सहन केले, सगळ्या वेदना सहन केल्या, पण मी मौनामध्ये राहते आणि म्हणून माझ्या अंतर्बाह्य काही नाही, मी सगळी मोकळी आहे. आणि मी मोकळी असल्यामुळे भगवंतांनी मला जवळ केले. माझं काहीच सामर्थ्य नाही, तो त्याची प्राणशक्ती फुंकतो आणि म्हणून माझ्यातून नाद निघतो. आणि तुम्ही का माझा द्वेष करताय? जसं मी तप केलेलं आहे तसं तुम्ही तप करा. या तपानेच तुम्हाला कळेल की काय आहे. तर त्यांनी जे जे निर्माण केलेले जीव आहेत ना, ते सगळे त्याचीच वेणू आहेत. कारण या देहाला अनेक छिद्र आहेत. या छिद्रातून होणारं ज्ञान कोणामुळे आहे? जे तत्व अंतरंगामध्ये आहे तेच. जर प्राणशंकटी शक्ती फुंकणारा कोण आहे तर तोच आहे. आणि म्हणून प्रत्येकाच्या अंतरंगामध्ये जो सोहमचा नाद आहे तो नाद त्याचाच आहे. पण आपण तो नाद कधीच ऐकत नाही. आमचे सद्गुरू नेहमी म्हणतात, आमचा फोन बाहेर विषयांमध्ये अखंड एंगेज आहे. सोहमचा नाद ऐकायला आम्हाला कधी वेळच नाही. आणि म्हणून अखंड तो आतमध्ये आपल्याही अंतरंगामध्ये पावा वाजवतोय. प्राणशक्ती त्यानीच फुंकलेली आहे. आणि म्हणून तुमचा आमचा जीव जो आहे तो श्वास घेतोय. ज्या क्षणी तो ठरवेल की आता प्राणशक्ती नाही, त्या क्षणी आपण कसे होऊ? शांत होऊन जाऊ. आणि म्हणून वेणूनी केलेली तपश्चर्या सांगितली आहे, जेणेकरून त्या तपाने आपणही तशा प्रकारची तपश्चर्या करावी असं सांगितलं आहे. आणि मग त्यानंतर सुरेख लीला आहे, ती म्हणजे रासलीला. सगळ्या गोपांच्यासह तर तो रोजच जात होता, पण गोकुळातल्या गोपींना असं वाटत तर तो आमच्याबरोबर कधीच खेळत नाही. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की शरद पौर्णिमा जेव्हा येईल तेव्हा मी तुम्हाला माझ्या पाव्यातून हका मारेन, तुम्ही असाल तशा या. आणि मग सगळ्या गोकुळातल्या ज्या गोपी आहेत त्या सगळ्या कुठे आल्यात? ते यमुनेच्या तीरी आल्यात. आणि हा रास जमला. हा रास म्हणजे काय आहे? त्यांनी प्रत्येकीला असं वाटते की तो माझ्याबरोबर खेळतोय. संपूर्ण रास आनंदी आनंद त्या ठिकाणी आहे, दुसरं काहीच नाही आहे. केवळ आनंदाच्या त्या पाव्याच्या नादामध्ये ज्याचं त्याचं सगळं देहभान गेलेलं आहे. आणि परमात्म्याशी या रसस्वरूप ईश्वराशी तादात्म्य पावणे म्हणजेच रास. रास म्हणजे परब्रह्माशी असलेलं मिलन, रसात्मक ईश्वराशी एकात्म भाव, अभिन्न भावाने त्याच्याशी एकरूप होणे म्हणजेच काय तर तो रास आहे. अशा या गोपी आपण चित्रपटामध्ये बघतो अत्यंत विकृत स्वरूप दाखवले. परमात्म्याचा अनुभव स्थूल देहाने कधीच येत नाही, तो सूक्ष्म देहामध्ये येतो. तो बुद्धीला कळतो आलेला अनुभव. आणि म्हणून गोपी स्थूल देहाने गेल्याच नव्हत्या. जेव्हा त्यांनी बासरी वाजवली तेव्हा त्या सूक्ष्मदेहाने तिकडे गेलेल्या होत्या. आणि म्हणून रास क्रीडेमध्ये जीव आणि शिव, आत्मा आणि परमात्मा यांचं मिलन आहे. आणि असं मिलन जीवाला त्या परमात्म्याला अंतरी कोंडून सहज साधता येतं. आणि म्हणून रसमय असणारा परमात्मा, प्रेममय असणारा तो, व्यवहारात प्रेमाला सुरुवात करावी आणि मग निरपेक्ष प्रेमामध्ये स्थित व्हावं. आणि निरपेक्ष सर्वाभूती सर्वांवरती जर खरंच निरपेक्षपणे प्रेम करता आपल्याला आलं तर विश्व मनाशी आपलं मन तदाकार होतं. आणि जेव्हा विश्व मनाशी ते तदाकार होतं तेव्हा आपण व्यापक होतो. आणि व्यापक झाल्यानंतर या संपूर्ण विश्वामध्ये मीच व्याप्त भरून राहिलेला आहे अशी अनुभूती येते.
तुकोबाराय म्हणतात, संकोचोनिकाय झालासे लहान घेई अपोषण ब्रह्मांडाचे. या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये मीच भरून राहिलेलो आहे अशी अनुभूती जीवाला सहज येऊ शकते अशी ही भगवंताची लीला म्हणजे कोणती आहे, तर ती रासलीला आहे. आणि मग या गोपांनी कधी त्याचे लाड केले, कधी गोपींनी लाड केले, आणि मग त्यानंतरची आणखीन एक लीला म्हणजे गोवर्धन लीला. गोवर्धनाचं पूजन केलं, इंद्रमखाची तयारी चाललेली आहे. आणि हा कृष्ण म्हणतो आहे, इंद्र थोडीच पाऊस पडतो, पाऊस पडतो तो निसर्गाच्या चक्रामुळे पडतो. ढग पाऊ ढग जे आहेत त्या ढगांमध्ये असणारं पाणी ते पावसाच्या रूपाने आपल्याकडे येतं. त्यासाठी आपला जो गोवर्धन आहे ना पर्वत, तो उपयोगाला येईल, कारण तिकडे ढग आडले जातात. आपण गोवर्धनाची पूजा करूया. आणि म्हणून यांनी इंद्राची पूजा न करता, इंद्रमख न करता सगळ्यांकडून गोवर्धनाचं पूजन करून घेतलं. इंद्राला संताप आलाय. त्यांनी वरुणाला आज्ञा केली की तुझा सगळा खजिना रीता कर. संपूर्ण पाऊस पडला, वादळ आलं, संपूर्ण गोकुळ काय सगळा भाग जो आहे इतकं पाणी झालं की जणू काय पृथ्वीच आता जलमय होईल असं झालं. पण त्याच वेळेला यांनी आणखीन एक लीला केली, तो म्हणजे गोवर्धन पर्वत जणू हातावरती एका बोटावर तोलला आणि एक सुंदर छत्री तयार केली. त्या छत्रीच्या आश्रयाला सगळ्या गोकुळवासियांना बोलवलं. काय सामर्थ्य याचं! 7 दिवस सगळे गोकुळवासी त्या छत्रीच्या खाली होते. यांनी सगळ्यांच्या इच्छा पूर्ण केल्या. हा जणू कामधेनू झाला. त्यांना पाहिजे ते पदार्थ, त्यांना पाहिजे ते सुखाचे सगळेच्या सगळे काय आहेत, तर ते जे जे काही विषय पाहिजेत ते न झोपायला येतो तुम्हाला झोपण्यासाठी बिछाने काय हवं आहे ते तिकडे सगळं पुरवलं. 7 दिवसामध्ये वरुणाचा साठा संपला, खजिना संपला. आणि मग लक्षात आलं की गोकुळवासी जे आहेत ते सगळे सुरक्षित आहेत. त्यावेळा इंद्र आता काय आलेला आहे, शरण आलेला आहे. आणि येताना कसा आला आहे, स्वर्गातून आलेला आहे, कामधेनू घेऊन आलेला आहे. आणि त्या कामधेनूचा सड कृष्णाच्या मस्तकी धरलेला आहे. आणि त्या कामधेनूच्या दुधाच्या धारांनी ह्याला अभिषेक केलेला आहे आणि नारायणाची स्तुती करतोय. अरे काय तुझं सामर्थ्य आहे! ज्यांना वाचवायचंय त्या ठिकाणी तुझं सामर्थ्यच इतकं आहे. तू कसं आपल्या भक्तांचा रक्षण करशील हे काहीच सांगता येत नाही. प्रत्येक लीलेमध्ये त्यांनी कुणा ना कुणाचा तरी अहंकार लय केलेला आहे. रासलीलेमध्ये त्यांनी कामदेवाचा पराभव केला. गोवर्धन लीला जेव्हा केली तेव्हा त्यांनी इंद्राचा पराभव केला. ब्रह्मदेवाचा पराभवही केलेलाच होता जेव्हा वासरं सगळी नेलेली होती ती. सगळ्या देवतांचे अहंकार जे आहेत ते त्यांनी काय केलेले आहेत, तर ते लयाला घेतलेले आहेत. आणि असं करता करता त्यांनी काय केलं, तर त्याचे सगळे जे लीला आहेत त्या चालू आहेत. अनेक असुरांना कृष्ण आणि बलरामाने दोघांनी काय केलेलं आहे, तर यमसदनाला पोचवून मुक्ती दिलेली आहे. मग त्या ठिकाणी एक प्रचंड अजगर आला होता, त्याचाही काय केलेला आहे, उद्धार केलेला आहे. शंखचूड यक्ष आला, त्याचाही उद्धार केला. अरिष्टासूर आला, बैल वेषामध्ये आलेला आहे, वृषभ वेषामध्ये आलेला आहे, त्यालाही यमसदनाला पोचवून मुक्ती दिली. हे सगळे आसूर कोणी पाठवलेले होते, तर ते कंसानी पाठवलेले होते. कंसानी आसूर पाठवावेत ह्या वृंदावनामध्ये आता असणारे गोकुळवासी त्यांच्यावरती अनेक संकटं येत होती, पण कृष्ण आणि बलराम यांच्या त्या सामर्थ्याने ती सगळी नाहीशी होत होती. असे दिवस संपत आले. जसे 7 वर्ष गोकुळातली संपत आली, तशी एक दिवस नारद कुठे गेलेले आहेत, तर ते कंसाकडे मथुरेमध्ये गेले. आणि ते म्हणतायत, कंसा तुला मी एक आनंदाची बातमी सांगायला आलेलो आहे. विचारलं कंस महाराजांनी काय आहे, आणि त्यांनी सांगितलं की तू अनेक आसूर ज्या गोकुळावरती मध्ये पाठवलेस, ज्या वृंदावनामध्ये पाठवलेस, ते सगळे आसूर ज्यांनी मारलेले आहेत तो कृष्ण आणि बलराम दोघेही कोण आहेत, तो वसुदेवाचेच पुत्र आहेत. त्या दोघांचं सामर्थ्य काय आहे एवढं ऐकलं आणि आता कंस त्या दोघांना मारायला निघाला. जेव्हा तो त्या दोघांना मारायला निघाला त्यावेळेला अडवलेलं आहे नारदाने. ते म्हणतात, थांब, असा अविवेक करू नकोस. त्यापेक्षा काय करूया, धनुर्मखाचं निमित्त करू. या दोन्ही बालकांना आपण इकडे बोलवू आणि त्यावेळेला भैरवाची पूजा करतात आणि तेव्हा तुला काय करायचं ते कर. एवढं ऐकलं आणि आता कंस मनामध्ये म्हणतोय, काळभैरवाचं पूजन करायचं आहे तेव्हा या 2 बालकांना बोलवतो आणि ह्यांचाच बळी मी काय करतो, तर त्या काळभैरवाला देतो. एवढा सामर्थ्य त्या दोन्ही बालकांचं ऐकलं, कृष्णाच्या एवढ्या लीला ऐकल्या,
तरीसुद्धा कंसाची बुद्धी जी आहे तो विवेक जो आहे तो विवेक तिथे नाही आणि तो म्हणतो या बालकांचा मी काय करतो तर बळी देतो असं तो म्हणतो आहे. आणि म्हणून त्यांनी कोणाला बोलवले तर अक्रूरांना बोलवले. अक्रूरांना गोकुळामध्ये जाऊन या दोन्ही बालकांना आणण्याची काय केलेली आहे तर त्या ठिकाणी आज्ञा केलेली आहे. एवढं झालं तरी याला चैन नाही. यांनी आणखीन काही आसुर पाठवले. त्यातला एक आसुर होता तो केशी दैत्य नावाचा आसुर होता. हा घोड्याचं रूप घेऊन आला. यालाही कृष्णाने यमसदनाला पाठवून मुक्ती दिलेली आहे. आणि मग त्यानंतर मायासुराचा मुलगा असणारा व्योमासुर, प्रचंड असा असणारा हा जो आसुर आहे तोही आलेला आहे. आणि त्यालाही त्यांनी काय केलेलं आहे तर कृष्ण आणि बलरामांनी यमसदनाला पाठवलेलं आहे. आता अक्रूर निघाले वृंदावनामध्ये नंदबाबांच्याकडे. कोणासाठी या दोन बालकांना आणायला? मनामध्ये भीती वाटते कारण निश्चित माहिती आहे कंस कपटी आहे, या दोन्ही मुलांना तो मारणार आहे, तो त्यांना जिवंत सोडणार नाही आहे. आणि म्हणून कदाचित दोन्ही बालकं माझ्याबरोबर येतील का, माझ्याशी बोलतील का? अक्रूरांच्या मनामध्ये शंका आहे. जसे ते वृंदावनाच्या जवळ आले तसा रथामधून खाली उतरलेत, आपल्या पायातले जोडे काढून ठेवलेत आणि आता यमुनेच्या तिरी आलेत आणि तिथून साष्टांग दंडवत घालत 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 कुठे गेलेत तर नंदबाबांच्या घरी गेले. नंदबाबांच्या घरी गेल्यानंतर सत्य परिस्थिती सांगितली. नंदबाबांना ठाऊक होती, ती त्यांनी मान्य केली. पण यशोदा ती मात्र मान्य करायलाच तयार नाही. ती म्हणते हा मुलगा माझा आहे, मी काही झालं तरी देणार नाही. आणि त्यावेळेला तिला सांगितलेलं आहे ही राजाज्ञा आहे, तू जर राजाची आज्ञा नाकारलीस तर संपूर्ण जे तुमची वाडी आहे गाव आहे राजा ते नष्ट करेल. जर तुमचे जीव वाचवायचे असतील तर तुम्हाला काय करावं लागेल? हे सगळं करावं लागेल, राजाची आज्ञा पाळावी लागेल. म्हणता म्हणता संपूर्ण बातमी गोकुळामध्ये पसरली. सगळ्या गोकुळातले गोप गोपी, नंतर जेवढे त्याचे गोपसख्य होते ते सगळे एकसे झाले, दुःखी झाले. पण कंस महाराजांनी अत्यंत दुष्टपणे एक आज्ञा केलेली होती. गोकुळातल्या सगळ्या गोपांना बोलवले होतं, त्याच्या सगळ्या गोपसख्यांना मुद्दाम आमंत्रण दिलेलं होतं. हेतू असा होता की गोकुळवासियांच्या समोर या कृष्णाचे जे सखे आहेत त्यांच्यासमोरच आपण काय करायचं तर ह्या दोन्ही बालकांना मारायचं, ह्यांचा वध करायचा आणि ह्यांचा काय करायचा बळी भैरवाला द्यायचा. आणि म्हणून त्यांना यायला सांगितलं. अत्यंत अश्रुपूर्ण नयनाने सगळ्यांनी कृष्ण आणि बलरामांना काय दिलेला आहे तर निरोप दिलेला आहे. अक्रूर आता रथात घेऊन निघाले. कोणी घोड्यावरून निघाले, कोणी बैलगाडीतून निघाले, कोणी चालत निघाले. सगळे जे वृंदावनेमध्ये असणारे गोकुळवासी आहेत ते आता जे सगळे गोप आणि हे गोपसखे कस कुठे निघालेत तर ते मथुरेच्या दिशेने निघाले. सकाळी निघालेले ते गोपींनी अडवलेलं आहे पण कृष्णाने त्यांना समजवलेलं आहे. सकाळी निघालेले ते संध्याकाळपर्यंत कुठे येऊन पोचलेले आहेत तर मथुरेमध्ये येऊन पोचलेले आहेत. आणि आता इथे मथुरेमध्ये येऊन पोचल्यानंतर कृष्ण म्हणतो आहे बलरामाला, दादा आता आपल्या खऱ्या कार्याला सुरुवात आहे. आत्तापर्यंत केवळ बाललीला केल्या, यानंतर आपल्या कार्याला सुरुवात करायची. आणि जर कार्याला सुरुवात करायची असेल तर आपण आता काय करूया, रथातून खाली उतरूया. अक्रूर काकांना कृष्ण म्हणतो आहे, काका तुम्ही आम्ही आम्हाला आणलेले आहेत मथुरेमध्ये, वेशीपर्यंतच आम्ही आलेलो आहोत. तुम्ही आता असं करा, कंसाला वार्ता द्या की आम्ही या दोन्ही बालकांना कुठे आणलेलं आहे तर मथुरेत आणलेलं आहे. या कंसाचा वाडा तर त्याचा पत्ता आम्हाला कोणीही सांगेल? आजपर्यंत आम्ही गवळ्याची पोरं कधी शहर बघितलेलं नाही, राजधानी पाहिलेली नाही. तेव्हा या कंसाचं मथुरा नगरी कशी आहे ते आम्ही जरा बघतो आणि चालत येतो. एवढं ऐकलं आणि अक्रूरजी हो म्हणाले. दोन्ही बालकांना काय केलेलं आहे, रथावरनं खाली उतरवलेलं आहे. संध्याकाळची वेळ आहे, आता त्यांचे बाल गोपसखे जे आहेत तेही सगळे कुठे येऊन पोचलेले आहेत तर ते त्या मथुरेमध्ये येऊन पोचलेले आहेत. आता कृष्ण आणि बलराम आणि ते सखे हे सगळेच्या सगळे त्या मथुरा नगरीमध्ये चालत चालत चालले. आणि आता जाताना अनेक लीला करायच्यात. पहिली लीला कोणती आहे तर समोरून आलेला कंसांचा धोबी. जो धोबी कसा होता, कंस महाराजांचा आहे. कृष्ण मधुर बोलतो आहे आणि म्हणतो आहे आम्ही गवळ्याची पोरं आजपर्यंत राजवस्त्र बघितले नाहीत, आम्हाला जरा राजवस्त्र दाखवता का? त्या धोब्यांनी नाकारलं. कृष्ण बलराम दादांना म्हणतो आहे, दादा गतजन्मीचा गेत्या गेल्या जो आधीचा अवतार होता त्यात हाच धोबी ज्याने माझ्या जानकीवरती काय केलेला होता तर संशय घेतलेला होता, तेव्हा तो आता काय करायचा आहे, तो हिशोब सगळा चुकता पूर्ण करायचा आहे, करू का? बलराम दादांनी आज्ञा दिलेली आहे. आणि कृष्णाने एकाच फटक्याने
त्याचं मस्तक जे आहे ते धडा वेगळं केलं, ते कंस महाराजांचे कपडे त्याचं गाठोडं सोडलं, त्यातलं सगळे वस्त्र जे आहेत ते गोपसख्यांना वाटून दिलं, एक बलरामदादांना दिलं, एक स्वतःला ठेवलेले मथुरेच्या नगरीत गेलेले आहेत, कंस महाराजांचं वस्त्र घेतलेलं आहे, त्याला मारलेलं आहे आणि तेच वस्त्र परिधान करून आपल्या सख्यांना देऊन हा कुठे चाललेला आहे, तर मथुरा नगरीमध्ये हळूहळू पुढे चाललेला आहे. आणि आता ही बातमी कोणापर्यंत पोचली? कंस महाराजांपर्यंत पोचली. घाबरले, कळलं की बालकं सामान्य नाहीत. आता समोर काय दिसत होता तो मृत्यू काळ त्यांना समोर दिसत होता. आणि मग समोर एक शिंपी आला, अत्यंत सत्वगुणी असणारा, त्यांनी यांचं पाद्यपूजन केलं, त्याचा सत्कार स्वीकारला. सुदामा माळी आहे ज्यांनी यांना सुंदर फुलं घातलेली आहेत, या दोघांचं पाद्यपूजन केलेलं आहे, त्याला मुक्ती दिलेली आहे, त्याचा सत्कार स्वीकारलेला आहे. आणि तुझं सगळं कुटुंब जे आहे त्या कुटुंबाला कधी धन कमी पडणार नाही असा त्याला आशीर्वाद दिलेला आहे. आणि पुढे गेलेले त्यानंतर कुब्ज आलेली आहे, कंस महाराजांची दासी आहे, पाठीमध्ये सगळं काय आहे तर कुबड आहे, खाली वाकलेली आहे. तिला विचारले तू कोण आहेस आणि तिने परिचय दिला आहे. आणि त्याच वेळेला ह्यांनी पुन्हा बलरामांना विचारलेलं आहे, हिचा उद्धार करायचा आपल्याला, कारण ही गतजन्मीची कोण आहे, मंथरा आहे. कार्यामध्ये भर पडावी किंवा कार्याला सहाय्य व्हावं म्हणून जिने स्वतःकडे वाईटपणा घेतला आणि आपल्या कार्याला मदत केली, तेव्हा आता तिचा उद्धार करण्याची वेळ आलेली आहे. आणि म्हणून कृष्णाने तिचा उद्धार केलेला आहे, तिच्या पाठीवरती हात ठेवलेला आहे आणि उजव्या हाताने तिची हनवटी धरलेली आहे, पाठीवरचं कुबड दाबलेलं आहे, तसं ते कुबड निघून गेलं आणि अत्यंत सुंदर युवती ती झाली. ती म्हणते मला तुझ्या सेवेचा अवसर दे. कृष्ण म्हणतो येईन सगळ्या सर्व सख्यांच्यासह तुझ्याकडे, आत्ता नाही, आत्ता मात्र मला माझा अवतार कार्य करायचं आहे, एक दिवस मात्र मी तुझ्याकडे येईन सांगितलेलं आहे. तिला जे आहे तिचं स्वरूप प्राप्त करून दिलं, मूळचं असणारं सौंदर्य, आणि हा पुढे निघालेला आहे. आणि मग त्या ठिकाणी त्या रात्री कंस महाराजांच्या त्या राजवाड्यामध्ये राहिलेले आहेत. दुसऱ्या दिवशी जिथे इंद्रमुख आहे ती संपूर्ण मैदानामध्ये ते मैदान सजवलेलं आहे, संपूर्ण वैभव आहे त्या ठिकाणी. काय राजवाडा आहे, तिथे राजवाड्यांवरती सोन्याचे गिलावे आहेत, सगळे रत्न आहेत, मोती आहेत, सगळं वैभव जे आहे ते सगळं वैभव यांनी बघितलं. आणि त्याच मैदानावरती कुवलयपीड नावाचा प्रचंड असा हत्ती, सहस्र हत्तींचं बळ असणारा, 3 दिवस त्याला उपाशी ठेवले, त्याला मध्य पाजलंय. कशासाठी? तर ह्या 2 बालकांवरती घालणं आणि ह्यांना मारण्यासाठी. दारावरतीच त्याला ठेवलेलं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी उठलेले आहेत दोन्ही बालकं आणि सकाळची अन्निकं केलेली आहेत, जी काय त्यांची उपासना करायची ती केलेली आहे. आणि कृष्ण आणि बलराम कुठे निघालेले आहेत तर धनुर्मुखाच्या त्या रंगशाळेच्या तिकडे निघाले. जेव्हा ते तिकडे निघाले तेव्हा इथे कंसाची अवस्था मात्र भयंकर होती. आखाड्यामध्ये सगळी बैठकीची व्यवस्था केलेली होती, मंडलिक राजे बोलवलेले होते, विशेष सोय कोणाची केलेली होती तर सगळी गोकुळवासियांची, कारण त्यांच्या समोर मारायचं होतं. मध्ये कंस महाराजांचं रत्न जडित असं असणारं सिंहासन आहे, हे कंस महाराज सिंहासनावरती आरूढ विराजमान झाले. पण कृष्ण मात्र कुठे होता तर सर्व गोकुळवासियांच्या किंवा मथुरावासियांच्या हृदय सिंहासनावरती आरूढ झालेला होता. दारावरती कुवलयपीठ जो हत्ती होता, माहूताला त्यांनी खून केली बाजूला हो म्हणून. माहूत बाजूला झालाच नाही, उलट त्यांनी काय केलं, तो हत्ती कृष्णाच्या अंगावरती सोडला. इतका चपळ असणारा कृष्ण तो पटकन बाजूला सरकला आणि त्याच्या दोन्ही चारी पायांच्या खाली जाऊन उभा राहिला. हत्ती बावचळला, कळेना कुठे आहे, आणि म्हणून तो गोल 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 फिरतो आहे आणि बाहेर उडकतो आहे की कुठे आपला शत्रू आहे. पण तो शत्रू त्याच्याच पायाखाली होता हे त्याला काहीच कळलं नाही. अशीच तुमची आमची अवस्था आहे, परमात्मा सगळा बाहेर आहे का उडकतो, पण अंतरंगामध्ये तो आहे तेच दिसत नाही. अंतरंगातला परमात्मा बाहेर का दिसणार, तो बाहेर कधी दिसतच नाही. आणि असा गोल गोल फिरत असताना त्या कृष्णाने त्याची शेपटी जी आहे ती ओढलेली आहे आणि आता तो आणखीनच चवताळला, त्याच्या अंगावरती धावून आला. त्यावेळी त्यांनी त्याचा जो दात आहे तो दात तोडलेला आहे आणि तोडलेला दात घेऊन त्या हत्तीलाही काय केलेलं आहे, यमसदनाला पाठवलेलं आहे, त्या माहुताला खाली खेचलेलं आहे आणि त्यालाही मुक्ती दिलेली आहे.
काय पराक्रम, अत्यंत बालक असा असणारा त्या कोल्हापीठ हत्तीलाही त्यांनी यमसदनाला पोचवलं, माहूतही गेला. आणि आता हे सगळं बघितल्यानंतर हे दोघं कुठे आले, तर त्या आखाड्यामध्ये आले, ज्या आखाड्यामध्ये सबंद रंगशाळा सजलेली आहे धनुर्मखासाठी. अनेक मल्ल त्या ठिकाणी होते. या मल्लांना हे दोघं जण भीम काय वाटले. स्त्रियांना जणू ते कामदेवतेप्रमाणे वाटले. कंसाला तर ते साक्षात मृत्यू वाटले. जे योगी होते त्यांना ते साक्षात परमात्म्याचं दर्शन होतं. भक्तांना आपलं इष्टदैवत दिसलं तर त्याचे गोपसखे जे आहेत त्यांना असं वाटलं की हा आमचा कसा आहे, आमचा सखा आहे. आणि म्हणून त्यांना अतिशय आनंद झाला. त्या आखाड्यापर्यंत आलेले काय सोय केलेली होती कंसाने, भले मोठे मोठे मल्ल ठेवलेले होते आणि त्या मल्लांशी काय केलं होतं बालक, असं द्वंद्व युद्धाची सोय करून ठेवलेली होती. पहिल्यांदा चाणूर नावाचा जो मल्ल आहे तो कृष्णाच्या समोर आला. कृष्णाने एकाच मुष्टीप्रहाराने त्याला काय केलेलं आहे, गतप्राण केलेलं आहे आणि मुक्त केलेलं आहे. इकडे बलरामाच्या समोर मुष्टिक नावाचा मल्ल आला. बलरामाने त्याच्या कानशिलावरती नेम धरताच तो रक्त ओकायला लागला. त्यालाही यमसदनाला पाठवून मुक्ती दिलेली आहे. त्यानंतर शल नावाचा एक मल्ल कृष्णाच्या समोर आला. त्यांनी त्याला त्याचे मस्तक उडवलं. कूट नावाचा जो मल्ल आहे तो बलरामांच्या समोर आला आहे. क्षणातच बलरामदादांनी त्याला आडवं पाडलं. त्यानंतर तोशलाला नावाचा एक जो आहे तो मल्ल आला. कृष्णांनी त्याला उभाच्या उभा चिरवून काढला. त्याचा तो पराक्रम बघून आता कंस महाराज हादरले. आता त्यांनी अनेक मल्ल एकाच वेळेला कोणावरती पाठवले, तर बलरामांवरती पाठवले. पण बल ज्यांच्या अधीन आहे ते बलराम आहेत. सगळ्या मल्लांना त्यांनी काय केलेलं आहे, तर क्षणामध्ये आडवं पाडलं. आणि आता कंस महाराज चिडले. ते असं म्हणतात, त्या दोन्ही कारट्यांना मथुरेच्या बाहेर काढा, वसुदेवाला ठार करा, नंदाला कैदी करा आणि माझा पिता जो उग्रसेन आहे ना त्याचा वध करा. स्वतःच्या पित्याचा वध करायला सांगतोय कंस, इतका अविवेक आहे. आणि एवढं मात्र जेव्हा ऐकलं तेव्हा आता कृष्ण संतापला. त्यांनी तीरासारखी धाव कुठे घेतली की ज्या सिंहासनावरती उंच अशा त्या रत्नजडित सिंहासनावरती कंस महाराज आहेत तिकडे तो धावत गेला. समोर साक्षात नारायण आहे पण अहंकार इतका त्या कंसाचा आहे की त्याचा हात कमरेवरच्या तलवारीलाच गेला. पण नतमस्तक तो झाला नाही. जसा कंस खाली वाकला तसा त्याच्या मस्तकावरचा मुकुट खाली पडला. पहिल्यांदाच तिथे अपशकुन झालं आणि आता कृष्णाने त्याला खेचलेलं आहे. त्या सिंहासनावरनं उच्चासनावरनं खाली आणलं. त्याला काय केलेलं आहे, त्याला आडवा पाडलेला आहे. आणि आडवा पाडून हा आता त्याच्या छातीवरती बसलेला आहे. आणि छातीवरती बसून असा एकच ठोसा दिलेला आहे की त्याचा त्या मुष्टीप्रहाराने त्याचा प्राण गेला आणि आता तो रक्त सोकायला लागला. सगळे मथुरावासी आनंदित झाले. कारण कंसाच्या जुलमाला सगळे मथुरावासी कंटाळलेले होते. अतिशय मथुरावासी आनंदित झाले. आणि सगळे गोकुळवासी जे वृंदावनातून आले होते तेही आनंदित झाले. सगळीकडे आनंदी आनंदच आहे. आणि माता कृष्ण कुठे गेलेला आहे, पहिल्यांदा तो गेला आहे तो मात्यापित्यांकडे गेलेला आहे. मात्यापित्यांना साष्टांग वंदन केले, क्षमा मागितले. कशासाठी क्षमा मागितली, कारण माझी बाललीला तुम्हाला दाखवू शकले नाही. माता पित्यांना सगळ्यात आनंद कसला आहे, तर मुलांची बाललीला बघण्यामध्ये आनंद आहे. आणि तो आनंद कोणी भोगला, तर तो नंद बाबांनी आणि यशोदांनी भोगलेला आहे. आणि म्हणून क्षमा मागितलेली आहे. आणि मग त्यानंतर उग्रसेनाने जे तर मुक्त केलेलं आहे. तो आपल्या पित्याला म्हणतोय, राज्य उग्रसेनांचं आहे आणि म्हणून ते उग्रसेनांचं राज्य कोणाला देऊन टाका, त्यांचं राज्य त्यांना देऊन टाका. उग्रसेन म्हणतात, कृष्णा अरे तू राजा हो, ते म्हणतात नाही, राज्य ज्याचं आहे त्याचं आहे. आणि म्हणून पित्यालाही सांगितलेलं आहे की आपण फक्त इथे राहू, कारण देवकी त्यांचीच आहे. पण राज्य कोणाचं असेल तर उग्रसेनांचं आहे, ते त्यांना देऊन टाकलेलं आहे. आणि मग त्यानंतर वसुदेव आणि देवकी मुक्त आहेत. अतिशय आनंद झालेला आहे. आणि आनंद झाल्यानंतर आता मथुरेत आनंदी आनंद आहे. याच वसुदेवाने नंदबाबांचा, सगळ्या गोकुळवासियांचा, गोपसख्यांचा पुष्कळ सन्मान केला. त्यांना रेशमाची वस्त्र दिलेली आहेत, सुवर्ण दिलेली आहेत, धन दिलेलं आहेत. त्यांना त्यांचा आदर सत्कार केलेला आहे. आणि मग आता सगळे कुठे परतले, तर आता गोकुळामध्ये. कारण आता वृंदावनामध्ये राहुट्यांमध्ये राहायचं काही आवश्यकताच नव्हती. ज्यासाठी ते आलेले होते ते कार्यच झालेलं होतं. आणि त्यामुळे सगळे आपापल्या घरी आता गोकुळामध्ये परतले.
अत्यंत जड अंतकरणाने गेलेले आहेत आणि आता जाणीव होती वसुदेवाला पिता म्हणून जे माझं कर्तव्य ते करायला हवं आहे म्हणून या दोन्ही बालकांना कुठे पाठवलं आहे तर सांदीपिनींच्या आश्रमामध्ये पाठवलेले आहे. सांदीपिनींच्या आश्रमामध्ये केवळ 3 महिन्यामध्ये यांनी सगळ्या प्रकारच्या विद्या ज्या आहेत म्हणजे 4 वेद 6 शास्त्र आणि 14 विद्या 64 कला जे जे काही ज्ञान आहे हे सगळ्या प्रकारचं ज्ञान जे आहे ते ग्रहण केलेलं आहे आणि त्या 3 महिन्यामध्ये विलक्षण असणारी बुद्धिमत्ता त्या बुद्धिमत्तेने सगळं यांनी ग्रहण केलं आणि मग 3 महिन्यानंतर सांदीपिनी म्हणत आहेत आता माझ्याजवळची विद्या संपली तुम्ही तुमच्या घरी जायला हरकत नाही. कृष्ण म्हणतोय गुरुदक्षिणा काय देऊ. सांदीपिनी म्हणत आहेत नारायणा अरे किती वेळ पांघरशील तुझं स्वरूप काय मी ओळखलेलं नाही का. तू ह्या दारात आलास एवढंच पुष्कळ आहे तू इकडे येऊ न काही आवरण तुझ्यावरती घेतलंस आणि या ठिकाणी विद्या ग्रहण केलीस एवढंच माझ्यासाठी काय आहे तर तो माझा केलेला सन्मान आहे मला गुरुदक्षिणाच नको. कृष्ण गुरुमातेकडे गेले. गुरुमातेचा हा लाडका होता. याच ठिकाणी त्याला त्याचा जीवलग सखा म्हणजे सुदामा मिळालेला आहे आणि गुरुमातेला विचारलं तुला काय हवं आहे आणि ती म्हणते माझा एकुलता एक पुत्र मृत पावला आहे मी तुझ्या सगळ्या लीला ऐकल्यात तुला शक्य असेल तर ते दे. गुरुमातेसाठी हा सागराच्या तळाशी यमाची संयमिनी नावाची नगरी आहे त्या संयमिनी नगरीत गेलेला आहे तिथे यमदेवांनी याचं काय केलेलं आहे तर ह्याचा सत्कार केलेला आहे पूजन केले आणि तो म्हणतो आहे नारायणा तो इथे कसा काय यांनी कारण सांगितलं. माझा गुरुपुत जो आहे गुरुबंधू तो मला परत दे त्यांनी तो दिलेला आहे आणि तो घेऊन हा पुन्हा सागराच्या वरती आलेला आहे. तो गुरुपुत्र जो आहे तो गुरुमातेच्या स्वाधीन केलेला आहे आणि असं करता करता आता ही दोन्ही बालकं जी आहेत ती मोठी झालेली आहेत आणि मग इथे याचा आणखीन एक सखा आहे आणि तो कोण आहे तर तोही यादवच आहे आणि तो यादव असणारा सखा म्हणजे कोण आहे तो उद्धव आहे. या उद्धवाला यांनी कुठे पाठवलेलं आहे तर त्यांनी आता गोकुळात पाठवलेलं आहे. गोपींची कशी अवस्था आहे ती सांगायला त्यांना काही ज्ञान द्यायला कशासाठी कारण उद्धव हा बृहस्पतींचा शिष्य होता निर्गुणाचा अधिकारी होता पण सगुणाचं प्रेम नव्हतं. जोपर्यंत सगुणाचं प्रेम नाही सगुण आणि निर्गुण दोन्ही भक्तीने साधक किंवा भक्त परिपूर्ण होतो. केवळ निर्गुण ज्ञानाने तो होत नाही पूर्ण. ह्याला निर्गुणाचं ज्ञान आहे ज्ञानाने परिपूर्ण आहे पण अंतरंगात भक्ती नाही. जोपर्यंत अंतःकरणाचं द्रवीभवन नाही तोपर्यंत ती भक्ती नाही म्हणून त्याला कुठे पाठवलेलं आहे गोकुळामध्ये पाठवलेलं आहे. गोकुळामध्ये गेल्यानंतर हा गोपींच्याकडून भक्तीचं ज्ञान घेऊन परत जो आला तो भक्तिरसामध्ये चिंब भिजून आलेला आहे. आणि मग त्यानंतर एक दिवस काय झालेलं आहे की आता कृष्ण म्हणतो आहे की आपलं कार्य सुरुवात करायचे. आता ही दोन्ही बालकं तरुण आहेत. एक दिवस कृष्ण आणि बलराम कुठे गेलेले आहेत तर जेव्हा कार्य सुरू करायचं आहे त्याच्या आधी त्यांनी आणखीन एक कार्य केलं म्हणजे अक्रूर काकांना बोलवले आणि हस्तिनापुरामध्ये पाठवले आणि हस्तिनापुरामध्ये जाऊन सांगितलेलं आहे की जी माझी आत्या कुंती आहे तिची 5 मुलं आहेत पांडव त्यांची अवस्था कशी आहे ते बघून ये. अक्रूरजी गेलेले आहेत लक्षात आलं की ह्या मुलांवरती ह्या 5 जणांवरती अतोनात अन्याय होत होता. हा अन्याय जो आहे तो होऊ नये म्हणून अक्रूरांनी धृतराष्ट्राला काही बोध केलेला आहे. पण तो बोध कसा होता तो वाळूत केल्यासारखा होता तो त्याच्या आंतरी काही रुजलाच नाही. त्यांनी तो फक्त ऐकला आणि त्याला जे काही करायचं तेच त्यांनी केलं. आणि मग त्यानंतर आता ही दोघंजणं कुठे आलेत तर ते यमुनातीच्या तीरेशी आलेत. आणि आता कृष्ण म्हणतो आहे आता आपला अवताराचं जो कार्य आहे तो पृथ्वीचा भार आता हलका करायचा आहे आणि म्हणून आता युद्ध करायचं आहे. तेव्हा काय केलेलं आहे केवळ स्वर्गाकडे आकाशाकडे पाहिलेलं आहे. त्याच वेळेला तिथून 2 रथ आलेत. एका रथामध्ये शंख चक्र गदा आणि पद्म आहे. दुसऱ्या रथामध्ये नांगर आहे आणि गदा आहे मुसळ आहे. ते सगळं बघितल्यानंतर जे मुसळ आणि नांगर असणारा रथ होता तो बलरामदादांना दिलेला आहे. शंख चक्र गदा पद्म असणारा रथ आपल्यावरती स्वीकारकडे घेतलेला आहे आणि पहिली स्वारी कुठे केलेली आहे तर जरासंघावरती स्वारी केलेली आहे. जरासंघावरती स्वारी केल्यानंतर जरासंघ अत्यंत बलाढ्य आहे पुष्कळ सैन्य याचं आहे आणि या सैन्याच्या विरुद्ध प्रचंड पराक्रम त्यांनी केला. आणि पराक्रमामध्ये जेव्हा प्रत्यक्ष समोर जरासंघ आला तेव्हा कृष्णाने त्याला अपमानित केला त्याचं शस्त्र काढून घेतलं आणि त्याला अपमानित करून परत पाठवलं. धर्मयुद्ध आहे
सकाळी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत चालणार. जेव्हा जरासंघाला परत पाठवलं तेव्हा बलरामदादा चिडले आणि ते म्हणतात, कृष्ण अरे शत्रू समोर आलेला होता, तू त्याला मारलं का नाहीस? मी तर असतो तर त्याला तिकडेच काय केलं असतं तर ठार केलं असतं. आणि कृष्ण म्हणतोय, नाही दादा, मारणं तर मलाही सोपं होतं पण त्याला मारायचं नव्हतंच, कारण हा आपला शत्रू आहे, अत्यंत तमोगुणी आहे, याला मी अपमानित करून सोडलेलं आहे आणि दुष्टांचा संहार हे आपलं कार्य आहे. हा दुष्ट आहे, दुष्टांचं वैशिष्ट्य असं आहे की समाजामधले तमोगुणी दुष्ट लोक सगळे एकत्र येतात पण दोन सत्वगुणी माणसं एकत्र येत नाहीत. हा अत्यंत तमोगुणी समाजामध्ये जाईल आणि सगळे तमोगुणी माणसं एकत्र करेल आणि आपले शत्रू आपल्यासमोर हाच आणून देईल आणि आपल्याला कुठे युद्ध करायला जायची गरज नाही, कारण हाच पुन्हा पुन्हा आपल्यावरती काय करेल तर आक्रमण करेल. आपण ह्याला प्रत्येक वेळेला काय करू, अपमानित करून परत सोडू आणि ह्याच्या सगळ्यांचा काय करू, त्या शत्रूंचा संहार करू, पृथ्वी मातेचा भार हलका करू. आणि अशा तऱ्हेने भागवतामध्ये सांगताय शुकमुनी, ह्या जरासंघाशी त्याचं किती युद्ध झालं, किती वेळा, 17 वेळा युद्ध झालं. असा हा जरासंघाचं युद्ध म्हणजे काय? शुकमुनी म्हणतायत, परीक्षिता समजून घे, जरासंघाचा त्रास म्हणजे काय आहे. जरा म्हणजे वृद्धत्व. जेव्हा वृद्धत्व येतं ना, केस पांढरे दिसायला लागतात, तेव्हा कळतं की आता या शरीरामध्ये आपलं युद्ध आहे. कोणाशी? तर काळाशीच युद्ध आहे. प्रत्येकाला तुम्हाला आम्हाला काळाशी युद्ध करायचं आहे. मग शरीराला काहीतरी होणार आहे, जे काही आपल्याला व्याधी होणार आहे त्या बाधेतून आपण बरेही होणार आहोत, पण किती वेळा बरे होतो? जास्तीत जास्त 17 वेळा. 17 वेळाच्या नंतर मात्र बरं होणं नाही. मग मात्र जे काही आहे त्या जरेचा जो काही जाच आहे तो जरेचा त्रास, वृद्धत्वाचा त्रास म्हणजेच काय आहे तर जरासंघाचा त्रास आहे. ही द्वारका म्हणजे काय तर ब्रह्मविद्यानगरी आहे आणि मथुरारूपी मानव काया जी आहे, या मानव कायेचा संघ सोडून जीवानी काय करावं तर द्वारकेचा म्हणजे ब्रह्मविद्येचा आश्रय घ्यावा. जर जीवानी ब्रह्मविद्येचा आश्रय घेतला तर त्याला जरेचा, जीर्णत्वाचा, वृद्धत्वाचा त्रास होत नाही. ब्रह्मविद्येच्या ठिकाणी काय आहे तर काल आणि जरासंघ यांचंही काय आहे, दरवाजे त्या ठिकाणी बंद आहेत. ज्या ठिकाणी ब्रह्मविद्या आहे त्या ब्रह्मविद्येच्या ठिकाणी साधक किंवा भक्त नक्की जाणतो की मी म्हणजे शरीरच नाही, शरीराच्या आतमध्ये एक सनातन तत्व आहे आणि जसं ते सनातन तत्व, ब्रह्मतत्व, परमात्मे तत्वच मी आहे, तेव्हा मी नित्य आहे. शरीर फक्त काय आहे, ते आलेलं आहे आणि जाणारं आहे, पण मी येणारही नाही आणि जाणारही नाही. शरीराशिवाय मी आहे हे कोण सांगू शकतं? हे केवळ भक्त किंवा ज्ञानीच सांगू शकतो. आणि इथे जेव्हा साधक येतो तेव्हा त्याचा जरासंघाचा त्रास जो आहे तो सगळा निघून जातो. आणि अशा या जरासंघाने एक दिवस काय केलेलं असेल तर काल यवन नावाच्या एका यवनाचा सुद्धा आधार घेतला. या काल यवनाशी सरळ युद्ध करणं शक्यच नव्हतं आणि म्हणून कृष्णाने काय केलेलं आहे, आता ह्याच्याशी एकट्यानेच युद्ध करणं योग्य होतं. आणि म्हणून द्वारकेचा दरवाजा उघडला. द्वारकेचा दरवाजा उघडल्यानंतर जरासंघाला असं वाटलं की आता आपलं सैन्य कुठे न्यावं तर त्या द्वारकेमध्ये न्यावं आणि युद्ध करावं. पाहतो तो काय तर समोर कृष्णच समोर आलेला आहे आणि आता त्यांनी आपला रथ सोडला आणि हा पळायला लागला. जसा कृष्ण रथ सोडून पळायला लागला तसा कालयवन त्याच्या मागे मागे पळायला लागला आणि सगळे जे काही आलेलं सैन्य ते फिरलं आणि आता ते द्वारकेत गेलंच नाही. बराच दूर गेल्यानंतर कृष्ण एका गुहेमध्ये गेला. त्या गुहेमध्ये हा लपून बसला, आपल्या अंगावरचा शेला तिथे टाकलेला आहे. कालयवन कृष्णाला शोधत शोधत तिथे आलेला आहे आणि बघतो तो काय, कृष्णाचा शेला पांघरलेला आहे आणि कुणीतरी झोपलेलं आहे. त्याला असं वाटतं की कृष्ण झोपेचं नाटक करतो आहे, म्हणून त्यांनी खसखन तो शेला ओढला. त्याचबरोबर तिथे योगी मुचुकुंद जे आहेत ते झोपलेले होते. देवदानवांच्या युद्धामध्ये यांनी प्रचंड पराक्रम केला होता आणि म्हणून इंद्र म्हणाला होता, तू आता आराम कर, जो तुला झोपेतून उठवेल तो क्षणामध्ये तुझ्या नजरेच्या सामर्थ्याने भस्म होऊन जाईल असा त्याला वर मिळालेला होता. आणि जसे योगी मुचुकंदाने डोळे उघडले क्षणामध्ये त्यांनी पाहिलं समोर काय आहे तर राखेचा ढीग आहे. कालयवन योगी मुचुकंदांच्या सामर्थ्याने काय झाला तर भस्मीभूत झाला. कळेना त्यांना काय झालं आहे आणि म्हणून विचारते कोण आहे. आणि त्याच वेळेला समोर कृष्ण आलेला आहे. आपण कोण आहात?
तो म्हणतो, कोणती नावं सांगू मी? माझी सहस्त्रावधी नावं आहेत. कोणी कृष्ण म्हणतं, कोणी गोवर्धनधारी म्हणतं, कोणी आणखीन काही म्हणतं, कोणी दामोदर म्हणतं, आणि जी जी काही मी लीला केली आहे तेवढी त्यातलं मी तुम्हाला काय सांगू. त्या ठिकाणी कृष्णाने त्यांना बोध केला आहे आणि सांगितलं आहे की मानवी देह मिळालेला आहे, मानवी देह झोपेमध्ये वाया घालू नये. आता शुद्ध चित्ताने काय कर, तपस्या कर. पुढील जन्मी तू कसा होशील तर वेदसंपन्न ब्राह्मण होशील आणि माझ्या स्वरूपाला येऊन मिळशील. कालयवन आणि जरासंघासारखे जे बलाढ्य शत्रू आहेत त्यांच्याशी युद्ध कसं करायचं ही युद्ध नीती कृष्णाला माहिती आहे. इथे ह्याचं कार्य खरं सुरू झालेलं आहे. आणि मग विविध प्रकारचं कार्य त्यांनी केलं. काय केलं नाही पांडवांना तर वेळोवेळी काय केलेलं आहे, मदत केलेली आहे, पांडवांना सहाय्य केलेलं आहे. कुरुक्षेत्रावरती कौरव आणि पांडवांच्या युद्धामध्ये यांनी सांगितलं मी शस्त्र घेणार नाही पण युक्तीच्या चार गोष्टी सांगेन. हा साक्षात कोण झाला आहे, अर्जुनाचा सारथी झालेला आहे. ज्यावेळेला द्रौपदीचं वस्त्रहरण झालं त्यावेळेला शुकमुनी सांगतायत परीक्षिताला या नारायणाने अरे चेतन तर पुष्कळ अवतार घेतले पण त्यांनी एक जडावतार सुद्धा घेतला आणि तो जडावतार म्हणजे कोणता होता तर त्याने वस्त्रावतार घेतला आणि वस्त्रारूपी जड अवतार घेऊन त्यांनी कोणाची लाज राखलेली आहे तर त्या पांचालीची लाज राखलेली आहे. अनेक प्रकारचं कार्य जे आहे ते त्यांनी केलेलं आहे. बोध तर केलेलं आहे. याच ज्यावेळेला कौरव पांडवांचं युद्ध झालेलं आहे त्या युद्धामध्ये त्यांनी गीतारूपी बोध जो आहे तो अर्जुनाला केलेला आहे. उद्धवाला त्यांनी बोध केलेला आहे. उद्धवाला केलेला बोध जो आहे तो उद्धव गीता आहे, भागवताचा एकादश स्कंद. आणि अर्जुनाला केलेला बोध जो आहे तो भगवद्गीता. का दोन बोध केले? कारण अर्जुन सगुण भक्तीचा अधिकारी होता आणि म्हणून त्याला निर्गुण तत्व जे आहे ते समजून सांगायचं होतं. आणि उद्धव जो आहे ज्ञानी भक्त आहे, निर्गुणाचा उपासक आहे, त्याला भक्ती परिपूर्ण होण्यासाठी सगुणाचा प्रेम लावणं आवश्यक होतं. म्हणून त्याला कुठे पाठवलेलं आहे तर त्याला गोकुळामध्ये पाठवलेलं आहे. दोघांनाही जो आहे तो बोध केलेला आहे. आणि असं ह्याचं जीवन विलक्षण आहे, ह्याचं कार्य विलक्षण आहे. राजा तुला ह्याच्याविषयी किती सांगू, अरे आयुष्य जरी ह्याच्याविषयी बोललं ना तरी त्याची ह्याच्या लीला काही कधी संपणार नाहीत, शुकमुनी सांगतायत. आणि मग त्या परीक्षित म्हणतो आहे की ह्या कृष्णाचे अनेक विवाह झाले असं मी ऐकलेलं आहे, तेव्हा त्याच्या काही विवाहाच्या लीलाही मला सांगा. आणि मग परीक्षितीने असं सांगितल्यानंतर शुकमुनी आनंदलेत आणि त्यांनी सांगायला सुरुवात केली. ह्याचा पहिला विवाह जो आहे तो विदर्भ देशातील कौंडिण्यपूरचा भीष्मक राजा जो आहे त्याचा जो पुत्र रुक्मी, रुक्मरथ, रुक्मकेश, रुक्ममालू आणि रुक्ममाली असे त्याचे पाच पुत्र होते. आणि एक कन्या आहे ती रुक्मिणी आहे जी साक्षात लक्ष्मी, अतिशय दिसायला सुंदर आहे. हिने अगदी बालपणापासून ह्याच्या लीला ऐकलेल्या आहेत नारदांकडून आणि मनोमन एक निश्चय केलेला आहे की मी वरेन तर कोणाला तर कृष्णालाच. आणि रुक्मी मात्र कोणाचा द्वेष करत होता तर कृष्णाचा द्वेष करत होता. यांनी वडिलांना जुमानलं नाही आणि आपल्या बहिणीचा विवाह कोणाशी ठरवला असेल तर चेदी देशाचा जो शिशुपाल आहे त्याच्याशी ठरवला. रुक्मिणीला ते नाही पसंत नव्हतं आणि म्हणून तिने मातेला सांगितलंय. ती असं म्हणते की मला हा विवाह मान्य नाही, मी मनोमन कोणाला वरलेलं आहे तर श्रीकृष्णाला वरलेलं आहे. मला तू काय दे तर परवानगी दे, मी एक पत्र त्याला लिहिते. आणि म्हणून तिने पत्र लिहिलेलं आहे, सुदेव नावाच्या एका ब्राह्मणाला बोलवलेलं आहे आणि ते पत्र तिने कोणाकडे पाठवलेलं आहे, कृष्णाकडे पाठवलेलं आहे. तोपर्यंत ही जी बालकं आहेत, वसुदेव आहेत, हे सगळे उग्रसेनांच्या राज्यामध्ये राहत होते. कुठे? तर त्या मथुरेमध्ये. पण मग कृष्ण म्हणतोय असं आजोबांच्या आश्रयाने किती दिवस राहायचं, तेव्हा आपण आपलं वेगळं राज्य वसवूया. आणि म्हणून याने विश्वकर्माला बोलवलेलं आहे आणि स्वतःची एक वेगळी नगरी जी आहे ती वसवलेली आहे. आणि ती नगरी कोणती आहे तर ती द्वारका नगरी आहे. आता वसुदेव, देवकी, कृष्ण, बलराम हे सगळे कुठे गेलेले आहेत तर आपल्या द्वारका नगरीमध्ये राहायला गेलेले आहेत. काही त्याचे भक्त जे आहेत वसुदेवांचे तेही कुठे आलेले आहेत तर त्या द्वारकेमध्ये राहायला आलेले. आणि हिने ते पत्र द्वारकेमध्ये पाठवलेलं आहे. त्या पत्रामध्ये तिने लिहिलं, आपल्या पायी माझे चित्त जडलेले आहे, आत्मसमर्पणाने मी आपणास वरलेले आहे. सद्गुरुपादिष्ट भगवंताची, ब्राह्मणांची, देवदेवतांची,
गुरुजनांची सेवा आणि पूजा असे व्रत मी आयुष्यभर केलेले आहे आणि हे जर मी शास्त्रशुद्ध केले आहे असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही स्वतः या आणि माझं काय करा, पाणी ग्रहण करा. येताना कसे या, एकटे येऊ नका, सोबत सैन्य आणा, कारण तिला माहिती आपला भाऊ कसा आहे ते. ती असं म्हणते की विवाहाची तीथ ठरलेली आहे, विवाहाच्या आदल्या दिवशी मी काही सवाष्णींच्या सह कुठे येईन की जी आमची कुलस्वामिनी आहे त्या कुलस्वामिनीच्या दर्शनासाठी राजवाड्याच्या बाहेर येईन आणि तिथूनच तुम्ही माझं काय करा तर पाणी ग्रहण करा. तिची अंतरंगातून आलेली ती प्रार्थना जी होती, ती प्रार्थना मनापासून केलेली प्रार्थना त्या कृष्णापर्यंत पोचली. यांनी बलरामाला सांगितलं की मी आता एकटाच निघतो, बाकी कोणाला सांगितलेलं नाही आहे, आपला रथ घेतला आहे आणि हा कौंडिण्यपूरच्या दिशेने निघालेला आहे, ही वाट बघते कुठे. परावाणीतली ती प्रार्थना तिथे गेली आणि ज्या वेळेला ती त्या देवीच्या मंदिरात गेली त्यावेळेला लक्षात असं आलं की तिच्या भावाने म्हणजे सगळ्या त्या रुक्मिणी अनेक सैनिक तिथे ठेवलेले होते, पण हिचं स्वर्गीय सौंदर्य बघितलं आणि ते सौंदर्य बघितल्यानंतर जे सेवक ठेवले होते, जे सैनिक ठेवले होते, ते सौंदर्य बघून ते भ्रमित झाले आणि असे भ्रमित झाले की त्यांचं देहभानच गेलं. ही मातेच्या मंदिरामध्ये गेलेली आहे आणि जसं मातेच्या मंदिरामध्ये गेली आहे, देवीचे मनापासून पूजा केली आहे, देवीच्या हातात गळ्यातला जो हार आहे तो तिच्याकडे आलेला आहे, तिला कळलं की देवीने कौल दिला आहे. आता तोच हार जो देवीच्या गळ्यातला तिच्या हातात आहे तो तिने घेतलेला आहे आणि त्या देवीच्या अंबिकेच्या मंदिराला ती प्रदक्षिणा घालते. शरीराने प्रदक्षिणा घालते पण लक्ष मन कुठे होतं, दुरून कुठे रथ दिसतोय का ती बघते आणि असं बघता बघता तिला कळलं की दुरून एक रथ येतोय ज्याच्यावरती विजय पताका आहे, भगवा झेंडा आहे. तिला अतिशय आनंद झाला. बघता बघता रथ जो आहे तो अत्यंत जवळ आलेला आहे आणि कृष्ण जो आहे तिथे येऊन पोचलेला आहे. त्यांनी आपला हात दिलेला आहे, रुक्मिणीने आपला हात त्याच्या हातात दिलेला आहे, हातातली जी अंबिकेची पडलेली माळा आहे ती त्याच्या गळ्यात घातलेली आहे. मनाने तर त्याला वरलंच होतं पण अंबिकेच्या त्याच मंदिराच्या बाहेर तिने ती देवीची वरमाला जी आहे ती त्याच्या गळ्यामध्ये घातली. आता ती त्या कृष्णाच्या रथामध्ये बसली आहे. कृष्ण अत्यंत कसा आहे, रणनीती जाणणारा आहे, युद्धनीती जाणणारा आहे, अत्यंत चतुर आहे आणि अत्यंत विवेकी आहे. त्याला नक्की माहिती आहे की हिचा बंधू जो आहे रुक्मी हा आपल्याला सरळ सरळ जाऊ देणार नाही, कारण तिने पत्रामध्ये लिहिलेलं होतं येताना सैन्य घेऊन या, आपल्याला युद्ध करायचं आहे. आणि म्हणून तो अगदी गोड बोलतो आहे. तो रुक्मिणीला म्हणतोय, अगं रुक्मिणी तू पत्र पाठवलंस म्हणून मी इकडे आलो. विवाह करण्याची इच्छा कोणाची होती, तुझी. त्यामुळे मी तुझं हरण करत नाही आहे, तू मला बोलवलेलं आहेस, त्यामुळे आता काय करत, क्षात्रकन्या तू आहेस, तेव्हा रथाचे जो लगाम आहे तो तुझ्या हातात घे, रथ कसा चालवायचा तो तुला माहिती आहे. आणि म्हणून त्याने रथाचं जे घोड्यांचे लगाम आहेत ते सगळे रुक्मिणीच्या हातात दिले, जेणेकरून रुक्मिणी याला घेऊन चालली आहे, कृष्ण तिला घेऊन चाललेला नाही. हरण कोण कोणाचं करतंय, रुक्मिणीनेच जणू काही कृष्णाचं हरण केलेलं आहे. हा आता रथामध्ये आहे आणि ह्यांनी जो अंदाज लिहिला होता तो बरोबर सत्य झाला. रुक्मिणीला जेव्हा कळलं की जी आपली बहीण अंबिकेच्या मंदिरामध्ये गेली आहे, बराच वेळ गेली ती परत आलेली नाही, तेव्हा तो संतापला आणि संतापलेला त्यांनी सैनिकांना आज्ञा केली की चला आता बघा चारी बाजूनं कोणी तिचं हरण केलेलं आणि आता युद्धाला तयार व्हा. ह्याचं सगळ्या सैन्यासह कुठे आलेला आहे रुक्मी, तो कृष्णाच्या समोर आलेला आहे. भयंकर असं युद्ध झालं, ह्याचं सामर्थ्य विलक्षण आहे. जेव्हा रुक्मी समोर आला आणि त्याला मारणार त्याच वेळेला रुक्मिणी जी आहे ती त्याच्या पायाशी आली आणि ती म्हणते प्रभू काही करा, हा काही झाला तरी माझा सख्खा भाऊ आहे, लहानपणापासून मी ह्याच्याबरोबरच वाढलेली आहे, तेव्हा याला मृत्यू देऊ नका, बाकी काही करा. नुकताच झालेला विवाह आहे, पत्नीची पहिलीच मागणी आहे आणि त्यामुळे ह्यांनी ती मान्य केलेली आहे. यांनी रुक्मीला अपमानित केलेलं आहे, ह्याच्या अर्ध्या दाढी अर्ध्या मिशा ज्या आहेत त्या कापून टाकलेल्या आहेत आणि त्याला अपमानित करून त्याचा रथ संपूर्ण जो आहे तो मोडून टाकला आणि सगळे जे काही त्याचं सैन्य होतं त्या सैन्याचा हाहाकार झाला. तोपर्यंत बलरामदादा तिथे येऊन पोचलेले आहेत. प्रचंड असं झालेलं ते युद्ध, त्या युद्धामध्ये रुक्मीची हार झाली, अपमानित होऊन परत गेला. शिशुपाल संतापलेला आहे.
संतापलेल्या त्या शिशुपालाला आता काय करणार, दुसरं काहीच नव्हतं. म्हणून रुक्मिणी त्याला समजावलेलं आहे. आणि असा ह्याचा पहिला विवाह कुणाशी झालेला आहे, तर त्या रुक्मिणीबरोबर झालेला आहे. रुक्मिणीचा आणि कृष्णाचा विवाह म्हणजे काय, तर माया आणि ब्रह्माचं मिलनच आहे. माया ब्रह्माचंच ते मिलन, दुसरं काहीच नाही. आणि तो म्हणतो आहे त्याचा अनेक विवाह तर मला ऐकायचे आहेत, तेव्हा आणखीने काही विवाह तुम्ही जे असतील ते मला सांगा. आणि असा हा रुक्मिणीचा विवाह. शुकमुनी म्हणत आहेत राजा, माया ब्रह्माचा जो विवाह होतो किंवा जीव आणि शिवाचा जो विवाह होतो तो कुणामुळे होतो, तो सुदेव नावाच्या ब्राह्मणामुळे. कारण रुक्मिणीने पत्र कुणाच्या हातून पाठवलेलं होतं, तो सुदेव नावाचा ब्राह्मण. आणि सुदेव चांगला देव म्हणजे कोण, तर ते सद्गुरू. जीव आणि शिवाचं ऐक्य जे आहे ते कोणाच्यामुळे होतं, तर ते सद्गुरूंच्या बोधामुळेच होतं. आणि म्हणून कृष्ण रुक्मिणी विवाह म्हणजे जीव आणि शिव यांचाच तो काय आहे, तो विवाह आहे. जीवाला शिवाचा आलेला अनुभव हा कुणामुळे येतो, तर सद्गुरूंच्यामुळे येतो. सद्गुरू प्राप्ती शिवाय काय आहे, तर शिवाची प्राप्ती नाही. आणि संतांच्या शिवाय ब्रह्मसंबंध जुळत नाही. म्हणून संतांकडे कशाला जायचं, समित पाणी काही नाही नेलं तरी हरकत नाही. अनन्य भावे त्यांना शरण जावं, आणि त्यांना अनन्य भावे शरण गेल्यानंतर ते ब्रह्मसंबंध आपल्याला जुळवून देतात. आणि अशा तऱ्हेने ह्याचा हा पहिला विवाह झाला. आणि मग तो म्हणतो की अजून मला तर अनेक विवाह ऐकण्याची इच्छा आहे, तेव्हा ते अनेक विवाह मला काय ते सांगा. आणि आता त्यांनी एकेक विवाह सांगायला सुरुवात केली. अजून एक दोन तीन मिनटं आपल्याकडे आहेत, होईल तितकी कथा आपण पुढे बघू किती जाईल तितकी. शुकमुनी सांगतायत परीक्षित ऐक, याच कृष्णाचे समंतक म्हणण्याच्या निमित्ताने दोन विवाह झाले. ती कथा तुला सांगतो. सत्राजित नावाचा एक सूर्याचा उपासक होता. त्यांनी सूर्याची उदंड अशी काय केलेली आहे, तर ती उपासना केलेली आहे. परिणामी तो सूर्य त्याला साक्षात प्रसन्न झालेला आहे, सगुण रूपामध्ये समोर आलेला आहे. आणि त्याला समंतक म्हणी दिला. काय समंतक म्हणण्याचं वैशिष्ट्य होतं, दररोज 18 भार सुवर्ण तो देत असे. जणू काही सुवर्णाचं झाड आणि रोज घरामध्ये सुवर्णाचा पाऊस अशी त्याची अवस्था होती. एवढं धन घरात जमलं, एवढं धन घरात जमलं, त्या धनाचं करायचं काय. आणि म्हणून सत्राजितांनी आता काय सुरू केलं, तर त्यांनी भरपूर दानधर्म सुरू केला, अन्नछत्र घालायला सुरुवात केली. असं हे सगळं वैभव बघितल्यानंतर नारदांच्या लक्षात आलं की हे असं सर्वसामान्यांकडे असणं कोणे योग्य नाही. आणि म्हणून नारद म्हणत आहेत सत्राजिताला, अरे हे जे काही वैभव आहे ना ते राजवैभव आहे, ते तू असं कर, तू कृष्णाकडे दे. सत्राजित म्हणतो काय गरज आहे, मी सूर्याची उपासना केलेली आहे आणि सूर्यानी मला दिलेला प्रसाद मी त्यांना का द्यावा. म्हणून त्यांनी दिलेला नाही. एक दिवस या सत्राजिताचा भाऊ जो आहे तो गळ्यामध्ये मणी घालून गेलेला आहे आणि वनामध्ये गेला. वनामध्ये एका सिंहाने त्याला मारून टाकलं. सिंहाला काहीच माहीत नाही. त्यांनी तो मणी काढून घेतला आणि तो तोंडात धरून चालला. त्याच वेळा समोरून एक अस्वल आलं. ते अस्वल कोण होतं, जांबुवंत होतं. या जांबुवंतांनी पाहिलं की सिंहाच्या मुखामध्ये काहीतरी लखलकणारा काही मणी आहे. म्हणून जांबुवंतांनी पराक्रमाने त्या सिंहाला काय केलेलं आहे, मारलेलं आहे. त्या सिंहाच्या मुखातला तो सेमंतक मणी जो आहे तो मणी काढून ठेवलेला आहे आणि आपल्या गुहेमध्ये नेऊन ठेवला. जसा तो मणी गुहेमध्ये नेऊन ठेवला तशी संपूर्ण गुहा जी आहे ती प्रकाशमान झाली. विलक्षण प्रकाश त्या ठिकाणी सगळा पसरला. काहीतरी हे वेगळं आहे एवढं कुणाला कळलेलं आहे, तर ते त्या जांबुवंताला कळलेलं आहे. आणि आता हा जो मणी आहे, इकडे सत्राजिताला असं वाटलं की हा मणी गेला म्हणजे तो कोणी चोरला, तर तो कृष्णाने चोरला आणि आपल्यावरचा चोरीचा आळ जावा. म्हणून कृष्ण हुडकत हुडकत आता त्यांनी ठरवलं की आपल्यावरचा चोरीचा आळ जो आहे तो आपण स्वतःच धुवून काढायचा. आणि म्हणून त्या मण्याचा शोध घ्यायचा ठरवला. शोध घेत घेत हा वनामध्ये आला आहे. वनामध्ये बघितलं तर प्रसेन जो आहे सत्राजिताचा बंधू तो मृत होऊन पडलेला होता. त्यांनी आजूबाजूला बघितलं कोण होतं तिथे. त्याला सिंहाची पावलं दिसली. लक्षात आलं की सत्राजिताला कोणी मारलेलं असेल तर त्या सिंहाने मारलेलं असावं. त्या सिंहाच्या पावलांचा मागोवा घेत घेत हा पुढे गेला. बघितलं तर पुढे सिंहही मरून पडलेला होता. त्यानंतरची पावलं होती तिथे अस्वलाची होती. त्या पावलांचा मागावा घेत घेत कृष्ण एका गुहेमध्ये गेला आणि बघितलं तर तो मणी कुठे होता, त्या गुहेमध्ये होता. त्या गुहेमधला तो मणी बघितल्यानंतर कृष्ण गुहेमध्ये गेला आहे, तो समंतक मणी काढून घेतला. त्याच वेळेला जांबुवंत तिथे आला.
कृष्ण आणि जांबुवंताचं प्रचंड द्वंद्व युद्ध झालं. कृष्णाने कोणताच काही केलेला नाही तर वार केलेला नाही. जांबुवंत अत्यंत पराक्रमी आहे. पराक्रमी असं असणारे यांनी सगळं युद्धाचं कौशल्य जेतेपणाला लावलेलं आहे. 28 दिवस आणि रात्र चाललेलं युद्ध आहे. यांनी फक्त त्याचे वार काय केले तर वाचवलेले. आणि 28 दिवसानंतर ते वृद्ध असणारं जांबुवंत अस्वल ते थकलं आणि थकल्यानंतर त्याच्या मुखातून एकच शब्द बाहेर पडला, श्रीराम श्रीराम. आणि याने नेत्र उघडले, बघतो तो काय तर समोर त्याला कोणाचं दर्शन आहे, साक्षात आपल्या उपास्य देवताचं रामाचं दर्शन आहे. याने दंडवत घातलेलं आहे. पुनश्च जेव्हा डोळे उघडून बघितलंय तर समोर कोण होता तर कृष्ण होता. स्मरण करून दिले. काय स्मरण करून दिलं? ज्या वेळेला रामाने युद्ध केलेलं होतं दशाननाशी त्यावेळेला जांबुवंत म्हणतोय की मला कोणताच पराक्रम करायला मिळाला नाही, तेव्हा मी कधी पराक्रम करायचा? प्रभू तुम्ही माझा पराक्रम केव्हा बघणार? आणि त्यावेळेला प्रभू रामचंद्रांनी शब्द दिलेला होता, जांबुवंता पुढचा अवतार जेव्हा घेईन ना तेव्हा मी तुझा सगळा पराक्रम बघेन आणि तुला ही सगळी संधी देईन. आणि म्हणून जांबुवंताचं युद्ध कौशल्य काय आहे हे सगळं भगवंतांनी स्वतः अनुभवलं. ते सगळे वार जे आहेत ते चुकवलेले. आता मात्र जांबुवंताला अतिशय आनंद झाला. साष्टांग दंडवत घातलंय आणि तो म्हणतो, प्रभू माझ्या हातनं फारच चूक झाली, मी आपल्याशीच युद्ध केलं, तेव्हा आता काहीतरी प्रायश्चित्त म्हणून काय करा. माझी एकुलती एक कन्या आहे जी दिसायला अतिशय सुंदर आहे, ती जांबुवती आहे, तुम्ही तिच्याशी विवाह करा. आणि म्हणून ह्याचा दुसरा विवाह कुणाशी झाला आहे तर जांबुवताची जी कन्या आहे ती जांबुवती हिच्याशी झालेला आहे. आता त्या विवाहामध्ये जांबुवंताने तो समंतकमणी कुणाला दिलेला आहे, त्या विवाहामध्ये कृष्णाला दिला, म्हणून तो समंतकमणी आता पुन्हा कुठे आला? कृष्णाकडे आला. कृष्णाने तो मणी घेतलेला आहे. तो मणी घेऊन हा कुठे गेलेला आहे तर त्या सत्राजिताकडे गेलेला आहे. काय काय इतिहास घडला, काय घडलं त्या सगळं, ते सगळंच्या सगळं त्यांनी त्या सत्राजिताला सांगितलं. जेव्हा सत्राजिताने हे ऐकलं तो अत्यंत खजील झाला. आणि खजील झालेल्यानंतर त्यांनी तो मणी घेतला आणि तो म्हणतोय कृष्णाला, माझ्या यातून फार चूक झाली, आता पश्चातापाचं काही परिमार्जन करू दे. आणि म्हणून माझी एकुलती एक बहीण आहे जी अतिशय दिसायला कशी आहे तर सुंदर अशी असणारी ती जी आहे तर ती म्हणजे कोण आहे? तर ती सत्यभामा आहे. आणि म्हणून मी ही माझी जी बहीण जी आहे ती बहीण कोणाला देतो तर ती मी तुला देतो. आपली जी भगिनी आहे त्या भगिनीचा त्यांनी पुन्हा तिच्याशी विवाह लावून दिला. आणि त्याच विवाहामध्ये आता त्या सत्राजिताने तो समंतकमणी कोणाला दिलेला आहे तर कृष्णाला विवाहामध्ये अंदण म्हणून दिलेला आहे. जे नारद सांगत होते की हा समंतकमणी तू कृष्णाला दे, सत्राजित द्यायचं नाकारत होता, पण तो तो मणी पुन्हा समंतक कुठे आलेला आहे तर राजघराण्याचं वैभव जे आहे ते नारायणाच्या चरणी, जो राजा आहे जो विश्वाचाच सम्राट आहे त्याच्याकडे ते सरळ आले. आणि मग या निमित्ताने ह्याचे कोणते विवाह झाले तर ह्याचे हे दोन विवाह झालेले आहे. आणि म्हणून पहिला विवाह रुक्मिणीशी झाला, दुसरा विवाह जांबुवतीशी झाला आणि तिसरा जो आहे तो सत्यभामेशी झाला. काही दिवस गेलेले आहेत. एक दिवस ह्याचा अत्यंतिक जवळचा सखा कोण आहे तो अर्जुन आहे. अर्जुन हा कृष्ण भक्त आहे. अर्जुन यमुना त्या तीरी आलेला आहे आणि बघतोय तर एक तरुणी आहे जिने धवल वस्त्र परिधान केलेलं आहे आणि सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत ही काय करते आहे तर ही ध्यान करते आहे, ही काही उपासना करते आहे आणि उपासना करून त्या ठिकाणी ती बसते. ह्याच्या मनामध्ये असं आलं की इतकी तरुणी आहे सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत कशासाठी एवढी सगळी ही आराधना ही करत असेल. एक दिवस बघितलं, दोन दिवस बघितलं, 7 दिवस त्यांनी जवळजवळ अवलोकन केलं आणि तो बघतोय की ती जी तरुणी आहे ती तिकडे काय करते, यमुना तीरी येते आणि ती तपश्चर्या करते. एक दिवस त्याला राहवलं नाही आणि म्हणून त्यांनी विचारलं की तू कोण आहेस, ही सगळी तपस्या एवढी आराधना उपासना कशासाठी करतेस? आणि तिने स्वतःचा परिचय दिला. ती म्हणते, मी कालिंदी आहे आणि कालिंदी अशी असणारी मी, मनामध्ये एकच आस आहे आणि ती म्हणजे काय की कृष्णाने येऊन माझं पाणी ग्रहण करावं. सांगितलंय कोणाला? त्याच्या अत्यंतिक जवळच्या सख्याला सांगितलेलं आहे. आणि त्या ऐकल्यानंतर या सख्याने जाऊन हे कोणाला सांगितलेलं आहे? कृष्णाला सांगितलेलं आहे. आणि त्याप्रमाणे कृष्ण तिथे आलेला आहे आणि त्या कालिंदीचं त्यांनी काय केलेलं आहे तर पाणी ग्रहण केलेलं आहे. आणि म्हणून याचा चौथा विवाह जो आहे तो त्या कालिंदीशी झालेला आहे. याचा पाचवा विवाह जो आहे तो अवंतिका म्हणजे आत्ताची जी उज्जैनी नगरी आहे
त्याचा जो राजा अनविंद ह्याची एक बहीण होती जिचं नाव होतं मित्रविंदा. या मित्रवंदेच्या स्वयंवराच्या वेळेला त्यांनी स्वयंवर आयोजित केलेलं होतं आणि त्यावेळेला स्वयंवराची पद्धत होती. त्या कन्येनी स्वतःचा वर स्वतःच वरायचा. तिथे अनेक राजे होते, अनेक कोणी बलशाली आलेले होते, काही शूर योद्धे होते. पण या मित्रविंदेने कोणाला वरलं असेल तर त्या कृष्णालाच वरलेलं आहे आणि म्हणून ह्याचा पाचवा विवाह जो आहे तो मित्रविंदेशी झाला. ह्याचा सहावा विवाह जो आहे तो कोशल देशाचा राजा जो नग्नजीत याची कन्या सत्या या सत्याबरोबर झाला. याही विवाहामध्ये पण लावलेला होता. ज्या जशापणाने अर्जुनाने कोणाला जिंकलेलं होतं तर त्या पाण्यामध्ये बघायचं आणि वरती माशाच्या नेत्राचा वेध घ्यायचा हसा जो पण आहे तोच पण या ठिकाणी लावलेला होता नग्नजीत राजाने. कृष्णाने हा पण जिंकलेला आहे आणि कोणाला त्याचा वाहवा विवाह जो आहे तो सत्तेशी झालेला आहे. ह्याचा सातवा विवाह याचीच असणारी आत्या जिचं नाव श्रुतकीर्ती आहे ही त्याची अत्यंत दूरची आत्या होती. केकई नावाचा देशाची ती राणी होती. तिच्या मनात असलं आपलं जे राज्य वैभव आहे ते कुठेतरी बाहेर जाण्यापेक्षा आपल्याच भाच्याशी आपल्या कन्येचा विवाह लावून द्यावा, म्हणजे हे सगळं वैभव जे ते आपलं आपल्याकडेच राहील. तिने आपला मानस जो आहे तो कृष्णाला कळवलेला आहे आणि आत्याचा मान राखायचा म्हणून यांनी काय केलेलं आहे तर ह्याचा सातवा विवाह या भद्रेशी झालेला आहे. आणि मग त्यानंतर याचा आठवा विवाह जो आहे तो भद्र देशाची राजा जो होता तो भद्र देशाचा राजा त्याची कन्या लक्ष्मणा ह्या लक्ष्मणेमध्ये हा जो विवाह झाला इथेही स्वयंवरामध्ये पण लावलेला होता. हाही पण त्यांनी जिंकलेला आहे आणि सगळे पण जिंकून यांनी आठ विवाह या आठही जणी कोण आहेत तर हा आठवा विवाह त्याचा लक्ष्मणाशी झाला. तिचं नाव लक्ष्मणा आहे आणि अशा ह्याच्या या आठ पट्टराणी आहेत. एवढ्या कथा ऐकली आणि आता त्यांनी प्रश्न विचारले, मी तर असं ऐकलं की त्याचे 16108 विवाह झालेत, त्याची कथा काय? आणि आता शुकमुनींनी सांगायला सुरुवात केली, दुष्ट आता भौमासूर होता, याने इंद्राची सगळी संपत्ती लुटलेली आहे आणि हा कृष्णावरती चाल करून आला. कृष्णाने ह्याचा काय केलेला आहे तर ह्याचा वध केलेला आहे. ह्याचा पुत्र जो आहे तो भौमदत्त आहे, अत्यंत दुष्ट आहे. याचा वाईट व्यवसाय आहे म्हणजे देशातल्या तरुणींना एकत्र घ्यायचं आणि परदेशामध्ये विकायचं, हा स्त्रियांचा व्यापार करायचा. आणि म्हणून त्यांनी 16100 तरुण युवती आपल्या बंदिवासामध्ये ठेवलेल्या होत्या. त्यांचा भोग घेतलेला नाही पण त्यांना आपल्या बंदिवासामध्ये त्यांनी ठेवलेलं होतं. ह्यांनी पापकर्म नाही केलेलं आहे पण याचा व्यवसाय मात्र वाईट होता हे कृष्णाला कळलेलं आहे. कृष्ण त्याच्यावरती चाल करून गेलेला आहे, त्याला कडक शासन केलेलं आहे आणि ह्या सगळ्यांची मुक्तता केलेली. आता ह्या सगळ्या तरुण युवती मुक्त झाल्या पण काळ अत्यंत जुना आहे. त्यांचे माता पिता म्हणत आहेत, या मुलींना आम्ही कसं स्वीकारणार? समाज यांना स्वीकारायला तयार नाही कारण या कुठे होत्या तर राजाच्या ठिकाणी बंदिवासामध्ये होत्या, तेव्हा त्या पवित्र येथे आम्ही कसं काय ठरवावं? यांना समाजामध्ये स्थान काय? या नुसत्याच जर समाजामध्ये राहिल्या तर समाज स्वैराचाराकडे जाईल आणि म्हणून यांना सन्मानाचं जीवन मिळावं म्हणून यांनी सगळ्यांशी विवाह केले. आणि अशा तऱ्हेने याचे किती विवाह झाले तर 16108 विवाह झाले. ह्याचा गृहस्थाश्रम इतका भागवतामध्ये सुंदर वर्णन केलेला आहे की किती तो आहे, अत्यंत गृहस्थाश्रमी आहे, प्रत्येक ठिकाणी असा तो आहे ही सगळी कथा सांगितली. आणि आता शुकमुनी परीक्षिताला म्हणत आहेत, राजा हे कृष्णाचे विवाह म्हणजे काय ते जाणून घे. रुक्मिणी म्हणजे माया ही भगवंताची अभिन्न असणारी शक्ती आहे. जांबुवंती म्हणजे अत्यंत बुद्धीचा दृढ निश्चय आहे. सत्यभामा, सत्य भा म्हणजे ज्ञान आणि मा म्हणजे लक्ष्मी. ज्ञान आणि लक्ष्मी कमावणे म्हणजेच काय आहे? जीवाची ही जी बुद्धी आहे त्यालाच सत्यभामा म्हणतात. मित्रविंदा म्हणजे मैत्रीचं रहस्य जाणणारी. सत्या म्हणजे सत्याचं आचरण करणारी, सत्य तत्व अंतःकरणात धरणारी. भद्रा म्हणजे अत्यंत कल्याणकारी. कालिंदी म्हणजे गाण्यातला राग नाद. जिथे नाद ब्रह्म आहे, नाद ब्रह्मामध्ये नाम ब्रह्म आहे आणि नादातूनच नादाच्या अतीत असणारा परमात्म्यापर्यंत जाता येतो. कारण नादाशिवाय शब्दाशिवाय त्याचं काय ज्ञान होणार?
संगीत ही एकच कला अशी आहे की जी साक्षात परमात्म्यापर्यंत घेऊन जाते. आणि शेवटची जी लक्ष्मण आहे, एकाच अग्रावरती जिचं लक्ष आहे, ती कोण आहे तर लक्ष्मण आहे. अशा या जीवाच्या 8 वृत्ती, ज्या बुद्धीच्या वृत्ती, ज्या नित्य कशाशी आहेत तर सत्वगुणाशी त्या संलग्न आहेत. जीवाच्या 8 सत्व वृत्ती ज्या नित्य संलग्न बुद्धीशी, जीवाशी आहेत, बुद्धीशी आहेत, आणि म्हणून या काय आहेत तर त्याच्या पट्टराणी आहेत. आणि त्यानंतर उरलेल्या या सगळ्या काय आहेत, 16,100 जशा सागरामध्ये अनंत लाटा उमटतात तशा जीवाच्या अंतरंगी विषयरूपी अनंत लाटा उमटतात. ह्या अखंड लाटा उमटणाऱ्या म्हणजे काय आहेत, किती आहेत त्या, आम्हाला मोजता न येणाऱ्या अशा या 16,100 अखंड त्या लाटा उमटणाऱ्याच आहेत. या सगळ्या कशा आहेत, या सगळ्यांना बांधून ठेवावं लागतं. या विषयांच्या वृत्ती कशाने बांधल्या जातात, नाथ सुंदर म्हणतात की जसे कुरळे आपल्या मस्तकावरचे केस किती आहेत तेवढेच आहेत. आणि त्या सगळे केस जे आहेत ते मोकळे सोडले तर ते उडतात, आणि म्हणून त्या सगळ्या केसांना बांधून ठेवावं लागतं. तशा जीवाच्या अंतरंगी उमटणाऱ्या या विषयांच्या लाटा कशाच्या साह्याने बांधून ठेवायच्या, कशाच्या साह्याने शांत करायच्या, तर भगवन नामाच्या साह्याने. नुसतं भगवन नाम नाही तर भगवंताचं प्रेम, भगवंताचं नाम, आणि त्या प्रत्येक नामावरती भगवंताच्या रूपाचा ठसा उमटून आपल्या मुखातून जणू काही जशी टांगसाळ्यातून नाणी बाहेर पडतात तसं भगवन नाम भगवंताच्या रूपाचा ठसा उमटून आपल्या मुखातून जेव्हा बाहेर येतं ना तेव्हा या सगळ्या विषयांच्या वृत्ती आवरल्या जातात. या अशा तऱ्हेने वृत्ती आवरल्या जाणं आणि असेही याचे विवाह आहेत. अशा या विवाहाची सगळी कथा जी आहे ती सगळी कथा शुकमुनींनी कोणाला सांगितलेली आहे तर ती परीक्षिताला सांगितलेली आहे. परीक्षिताला अतिशय आनंद झाला. तो म्हणतो मुन्या ही सगळी कथा अतिशय आनंददायी आहे, कितीही कानाने ऐकलं तरी तृप्ती नाही. आता मात्र आत्तापर्यंत केलेली कथा जी आहे ती भगवान गोपालकृष्णांच्या चरणी समर्पित करते आणि उरलेली कथा आपण उद्याच्या सकाळच्या सत्रात ऐकू. आता या ठिकाणी शब्दांना विराम देते. आत्तापर्यंत केलेली सेवा भगवान गोपालकृष्णांच्या चरणी आणि परमपूज्य कृष्णानंद सरस्वती स्वामींच्या चरणी समर्पित करते. इथेच वाणीला विराम देते. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय. पवन सुत हनुमान की जय. उमापति महादेव की जय. सब संतन की जय. हरिओम तत्सत्.